नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी, टॉपिक 3.4 इंटरव्ह्यू, यामधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A4। चला तर मग सुरुवात करूयात। ॲक्टिव्हिटी A4 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे, प्लेस द गिवन एरियाज ऑफ क्वेश्चनिंग फ्रॉम द लिस्ट इन द ॲप्रोप्रिएट कॉलम्स। की पुढे काही मुलाखतीसाठी प्रश्न विचारता येऊ शकतील अशा पद्धतीची जे क्षेत्र आहे ते योग्य स्तंभामध्ये, योग्य कॉलममध्ये आपल्याला लिहायचे। तर त्याची यादी आपल्याला दिलेली आहे, त्यामध्ये आहेत फ्युचर प्लॅन्स, इन्स्पिरेशन, ओवरकमिंग हर्डल्स और स्ट्रगल, कोच, मेंटर, गाईड, टीचर, मेसेज फॉर द यंगस्टर्स, आणखी आहे फॅमिली सपोर्ट, नंतर अल्टरनेट करिअर चॉईस, त्यानंतर फर्स्ट और मेडन अवॉर्ड अचीवमेंट, सक्सेस, सेटबॅक्स, त्यानंतर टर्निंग पॉईंट इन लाईफ, सक्सेस फॉर्म्युला, टेक्निक, आणि खाली एक टेबल आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। टेबलमध्ये पहिला कॉलम आहे सिरियल नंबरचा, दुसऱ्या कॉलममध्ये सेक्शन ऑफ द इंटरव्ह्यू दिलेला आहे, आणि नंतरच्या थर्ड कॉलममध्ये आहे अस्पेक्ट्स टू बी कवर्ड। तर जे पहिलं आहे सेक्शन ऑफ द इंटरव्ह्यूमध्ये, तर पहिलं आहे इंट्रोडक्शन, आणि त्याच्यासमोरील अस्पेक्ट्स टू बी कवर्डमध्ये आपल्याला दिलं आहे वेलकमिंग, ग्रीटिंग, इंट्रोडक्शन ऑफ द गेस्ट और ओकेजन। आता सेकंड जे आहे सेकंड सेक्शन इंटरव्ह्यूमधलं, ते आहे ओपनिंग क्वेश्चन्स। आता ओपनिंग क्वेश्चन्समध्ये आपल्याला कोणकोणते अस्पेक्ट्स कवर्ड करायचे आहेत, तर ते कवर करण्यासारखे अस्पेक्ट्स आहेत फर्स्ट और मेडन अवॉर्ड और अचीवमेंट और सक्सेस और सेटबॅक्स, अल्टरनेटिव करियर चॉईस। थर्ड सेक्शन ऑफ इंटरव्ह्यू आहे मेन बॉडी अँड अस्पेक्ट्स टू बी कवर्ड इन इट, दॅट आर इन्स्पिरेशन, ओवरकमिंग हर्डल्स और स्ट्रगल, कोच और मेंटर और गाईड और टीचर, फॅमिली सपोर्ट, टर्निंग पॉईंट्स इन लाईफ और सक्सेस फॉर्म्युला और टेक्निक। फोर्थ सेक्शन ऑफ द इंटरव्ह्यू इज कन्क्लुडिंग क्वेश्चन्स, व्हॉट वी हॅव टू राईट इन कन्क्लुडिंग क्वेश्चन्स और एस अस्पेक्ट्स टू बी कवर्ड। द अस्पेक्ट्स आर फ्युचर प्लॅन्स, मेसेज फॉर द यंगस्टर्स। फिफ्थ सेक्शन ऑफ द इंटरव्ह्यू इज समिंग अप, दिस इज लास्ट सेक्शन अँड अस्पेक्ट्स टू बी कवर्ड इन दिस सेक्शन आर कन्क्लुडिंग स्टेटमेंट, एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड। आता यानंतरची जी काही ॲक्टिव्हिटी आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी यामधली, वन्स यू बिगिन टू लर्न देर इज नो एंड टू लर्निंग। की एकदा का तुम्ही शिकायला सुरुवात केली की मग आपल्या शिकण्याला अंत नसतो। राईट युअर व्ह्यूज ऑन दिस स्टेटमेंट, तर या स्टेटमेंटवर, या विधानावर तुमचं मत, तुमचा दृष्टिकोन किंवा तुमचे दृष्टिकोन तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत। त्याचं उत्तर आपण लिहूयात, वन्स यू बिगिन टू लर्न देर इज नो एंड टू लर्निंग। आय एंटायरली ॲग्री विथ दिस व्ह्यू, लर्निंग इन लाईफ शुड नॉट बी लिमिटेड टू द बाउंड्री ऑफ द स्कूल वॉल्स। इन फॅक्ट
School learning is just the beginning. The real learning takes place after you leave school. There are always new things to learn and discover. You can travel and learn through first-hand experiences or study new languages sitting at home. You can find out about ancient and modern cultures, values of other societies, etc. If you have an interest in science and technology, there are new things being developed every minute. There are new discoveries daily. New inventions and devices are being made all the time. There is astronomy, which is a vast subject in itself. There will always be something new for you to learn. The list is never ending. Today, with electronic and print media, both being easily accessible, the ways of learning are literally at our fingertips. Continuously learning something will keep one young and alert. And finally, a quotation, there is no end to education. It is not that you read a book, pass an examination, and finish with education. The whole of life, from the moment you are born to the moment you die, is a process of learning. By J. Krishnamurti. यानंतरची तिसरी ऍक्टिव्हिटी आहे, यू आर अ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. तुम्ही तुमच्या वर्गाचे प्रतिनिधी आहात. अँड यू आर असाइंड बाय द प्रिन्सिपल ऑफ युअर कॉलेज टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ लीडिंग पर्सनॅलिटी इन अ पर्टिक्युलर फील्ड, की एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील एखादं जे नामवंत व्यक्तिमत्व आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची जबाबदारी तुमच्या प्राचार्यांनी तुमच्यावर टाकलेली आहे. यू हॅव टू कंडक्ट द इंटरव्ह्यू विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स इन द टेबल प्रोव्हाइडेड अबोव, की आपल्याला ॲक्टिव्हिटी वनमध्ये जे काही पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटच्या आधारावर आपल्याला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मुलाखत घ्यायची आहे. आता आपल्याला कोणतंही एक क्षेत्र सांगितलेलं आहे, तर आता आपण म्युझिकचं क्षेत्र, संगीताचं क्षेत्र घेऊयात. अँड इंटरव्ह्यू विथ अ सिंगर हू इज अ लिडिंग पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ म्युझिक. मग आता इंटरव्ह्यूला सुरुवात करू. गुड मॉर्निंग सर, प्लीज लेट मी कॉन्ग्रॅच्युलेट यू ऑन द सक्सेस ऑफ युअर रिसेंट अल्बम. मे आय आस्क यू अ फ्यू क्वेश्चन्स? थँक्यू. त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन राहील आपला, कुड यू टेल अस समथिंग अबाउट युअर अर्ली लाईफ अँड एज्युकेशन. क्वेश्चन सेकंड, प्लीज टेल अस समथिंग अबाउट युअर अचीवमेंट्स and the awards you have received. Third, at what age did you develop an interest in singing? Fourth, how long do you practice every day? Fifth, were there any setbacks or obstacles in your career? If so, how did you deal with them? Sixth, who is your guru or mentor? Seventh, how did your family and friends support you in your ambition? Eighth, what are your future plans? Ninth, and finally, what advice will you give to budding singers? Thank you very much, sir, for spending time with us. Goodbye. तर अशा पद्धतीनं आपण ॲक्टिव्हिटी A4 आणि त्याच्या ज्या काही सब ॲक्टिव्हिटीज आहेत तीन या ठिकाणी पूर्ण केल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। थँक्यू, थँक्स अ लॉट।